पावसाळा चालू झाला की आपल्याला आठवण येते ती गरमागरम कांदा भजी बटाटा भजी खायची। तसेच आज आपण गरमागरम कुरकुरीत बटाटा भजी कशी बनवायची हे बघणार आहेत। आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बटाटा भजी बनवण्यासाठी इथं मी 2 कप बेसन घेतलं आहे। बेसन तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घ्या, कमी जास्त। आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून ओवा घालायचा, ओवा थोडासा हातावर चोळून घालायचा, चवीप्रमाणे मीठ आणि छोट्या चमच्याने 1/2 चमचा हळद घालायची। हळद थोडीच घालायची, जास्त नाही, तर मी फक्त 1/2 चमचा हळद घातलेली आहे। आणि 1/2 टीस्पून जिरे घातलेले आहेत, जिरे जर तुम्हाला नसतेन घालायचे तर फक्त ओवा घातला तरीही चालेल। 1/2 टीस्पून लाल तिखट घातलेले, लाल तिखट तुम्ही गरजेप्रमाणे घाला तुमच्या। बारीक कापलेली कोथिंबीर घालायची भरपूर। आणि हे सगळं आता थोडंसं मिक्स करायचं अगोदर। आणि लगेच त्याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं मध्यम असं बॅटर तयार करायचं आहे। जास्त घट्ट नाही ठेवायचं आणि जास्त पातळसुद्धा करायचं नाही। पाणी सुरुवातीला थोडं थोडं घालायचं म्हणजे त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत। तर हे पा अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर हे पा मी थोडं थोडं पाणी घालून मस्त मिश्रण बनवून घेतलेलं आहे। 2 कप बेसन घेतलेलं मी, त्याच्यासाठी बरोबर 1/4 कप पाणी लागलेलं आहे। तर हे पा मी पूर्ण 1 कप पाणी घेतलेलं, त्याच्यामधलं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। आणि अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। अशा पद्धतीचं जर बॅटर तुम्ही तयार केलं तर भजी एकदम मस्त होतात, तेलकटसुद्धा होत नाहीत आणि छान कुरकुरीतसुद्धा होतात। मिश्रण जर थोडंसं पातळ झालं तर बटाटा भजी मस्त फुगत नाहीत आणि थोडेसे तेलकटसुद्धा होते, तर त्यामुळे जास्त पातळसुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही। तर ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवू आणि 10 मिनटं बाजूला ठेवून देऊया। आणि तोपर्यंत आपण बटाटे कापून घेणार आहेत। तर इथं मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि अगोदरच त्याचं मी साल काढून घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आणि बटाट्याचे स्लाइस करून घेण्यासाठी मी अशा पद्धतीची किसणी घेतलेली आहे। तर किसणीवर आपण बटाट्याचे स्लाइस करून घेणार आहेत। जर किसणीने तुम्हाला करायची नसले तर सुरीनेसुद्धा तुम्ही करू शकता, पण सुरीने केले तर थोडेसे जाड होतात, त्यामुळे किसणीनेच करायचे, मस्त पातळ स्लाइस होतात। आणि स्लाइस जेवढे तुम्ही पातळ करता तेवढी भजी मस्त कुरकुरीत होते। तर हे पा किसणीने केल्यामुळे किती मस्त स्लाइस होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं एकसारखे होते, तर त्यामुळे शक्यतो किसणीवरच तुम्ही बटाट्याचे काप करून घ्या। आणि हे पा मी 1 बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत आणि मस्त एकसारखे सगळे काप झालेले आहेत। तर लगेच एखाद्या बाऊलमध्ये आपण काढून घेऊया आणि लगेच त्याच्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे मग काळे पडत नाही। तर ह्याच्यामध्ये जर पाणी लवकर नाही घातलं तर बटाटं लगेच काळं पडतं, त्यामुळे पटकन पाणी घालायचं। आणि राहिलेल्या बटाट्याचेसुद्धा अशा पद्धतीनेच काप करून घ्यायचे। तर सगळ्या बटाट्याचे मी काप करून घेतलेले आहेत आणि आता हे 2 वेळा मस्त धुवून घ्यायचे आणि त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं। तर इथं मी 2 वेळा मस्त काप धुवून घेतलेले आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलेले। आणि पाणी काढून मी एका कॉटनच्या कपड्याने थोडेसे काप पुसून घेतलेले आहेत। जर थोडंसं जास्त वेळ असेल तुमच्याकडं तर चाळणीवर काप काढून घ्यायचे आणि 5-10 मिनटं फॅनच्या हवेला ठेवायचे, कोरडे होते त्यामुळे। आणि लगेच आता आपण भजी तळायला घेऊया। तर भजीचं बॅटरसुद्धा तोपर्यंत मस्त भिजलेलं आहे। तर झाकण काढून थोडंसं मिक्स करून घेऊया। आणि लगेच भजी तळायला घेऊया। दुसरीकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं, तेलही छान गरम झालं आहे। तर लगेच त्याच्यामध्ये भजी सोडूया।
तर बटाट्याचं एक एक स्लाइस घेऊन पिठामध्ये अशा पद्धतीने मस्त बुडवून घ्यायचं आणि लगेच तेलामध्ये सोडायचं. एका वेळी बसतीन तेवढे 5-6 भजी सोडून घ्यायचे तेलामध्ये. गॅस मध्यम ठेवायचा आणि छान भजे तळून घेणार आहेत आपण. भजी तेलामध्ये सोडलं की 2-3 वेळा झाऱ्याने खाली वर करून घ्यायचे आणि मध्यम गॅसवर 2.5 ते 3 मिनटं लागतं फक्त भजे तळायला. आणि हे पहा मस्त भजी आपली तळून तयार आहेत, किती छान फुगलेत सुद्धा. ते लगेच काढून घेऊया. आणि एकदम मस्त झालेले आहेत, बिलकुल तेलकट सुद्धा झालेले नाहीत आणि सगळे भजे छान फुगलेले आहेत. आणि राहिलेले भजे सुद्धा आपण सगळे अशा पद्धतीने बनवून घेणार आहेत. असे भजे छान फुगण्यासाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी बटाटा भजेचं बॅटर फक्त मस्त बनवून घ्यायचं. जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही. मध्यम असं बॅटर बनवून घ्यायचं म्हणजे मग असे मस्त फुगतात सुद्धा भजी आणि बिलकुल तेलकट होत नाहीत. बटाटा भाजीचं बॅटर जर थोडंसं पातळ झालं तर भजी खूप तेलकट होतात आणि असे छान फुगतसुद्धा नाहीत. आणि हे पहा आम्ही सगळे भजी तळून घेतलेले आहेत आणि खूप मस्त झालेले आहेत. सगळे भजी मस्त फुगलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता बिलकुल तेलकट नाही झालेले आणि छान कुरकुरीसुद्धा झालेले आहेत. हे भजे तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता, मस्त लागतात. तर अशा पद्धतीने बटाटा भजी एक वेळा नक्की बनवून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका. प्लीज लाईक करा, शेअर करा, रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.